या ठिकाणी आयोजकांचा सत्कारांनी सन्मान केला जातो आहे। छत्रपती पाटील आणि कल्पेश राऊत यांच्या वतीने एक चांगले आयोजन आणि नियोजन या ठिकाणी स्वारा स्पोर्ट आंब्याचा पाडा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक यांच्या वतीने या ठिकाणी सतीश जाधव कुणाल लसने आणि पंकज राऊत यांच्या वतीने हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्याच दरम्यान पारुली गावचे समाजसेवक उत्तम जाधव साहेब एसआय भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी या क्रीडा मंचावर येऊन उपस्थित व्हायचंय। हॅलो हॅलो या ठिकाणी आताच त्यांचं आगमन झालं। ते पारुली गावचे समाजसेवक माजी उपसरपंच उत्तमजी जाधव साहेब एसआय भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांचा सत्काराने सन्मान केला जातोय। तरी आयोजक पंकज राऊत यांना विनंती करतोय की आपण उत्तमजी जाधव यांचा सत्काराने सन्मान करायचा आहे। सर हा सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्या। या स्पर्धेतील दुसरा फायनलचा सामना आहे। तर उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर उभा राहा। आपण सामना चालू होण्याआधी भारताची आन बान शान राष्ट्रगान या ठिकाणी घेतोय, त्यानंतर मात्र सामन्याला सुरुवात होईल। तर प्लीज विनंती असेल की आपण आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे। तर चला त्वरा करा। उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे। प्रथम आपण या ठिकाणी राष्ट्रगान घेणार आहोत, त्यानंतर मात्र सामन्याला सुरुवात होईल। भारत माता की डीजे मास्टर शेवटचा सामना आहे, थोडं लक्ष असू द्या। तर आता मात्र आपण सामन्याकडे बोलूया। शेवटची लढत या स्पर्धेतील 40 फूट कामतगार विपक्ष जय बजरंग गोरसई या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे 40 फूट कामतगार संघाने।
तर सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सायंकाळी सत्रामध्ये सोरा स्पोर्ट्स पारेली अंबाचा पारा आयोजित भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत त्रिस्टार सतीश जाधव पंकज राऊत कुणाल लसणे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमधील भिवंडी गणातील अंतिम सामना आपण पाहतोय. या उदर शेलर अवॉर्ड अंबाडे गणातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये मापुली संघाने तो सामना जिंकला होता. आणि दुसरा फायनलचा सामना आपण पाहतोय कामतगिर विपक्ष गोरसे या दोन संघामध्ये. तर नाणेफेक जिंकून प्रथम सेलिब्रेशन स्वीकारले लगेचा खेळ सुरू करायचा आहे. कमी वेळ खर्च करायचा आहे कारण आपल्यालाच नंतर फलंदाजी करायची आहे. कामतगिर संघाने सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. पहिली षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गावर गोलंदाजा रितेश पहिला चेंडू कवरेजन मधून चेंडू जातो सीमा पार त्यात मधून हा चौकार अपूर्ण फटका सूरज केनेच्या बॅटमध्ये. कवर ड्राइव फटका खेळण्यामध्ये माहिर आहे. कवर ड्राइव फटकाचा 500 म्हटलं तरी सूरज केनेला वावगं ठरणार नाही. आणि तालुका क्रिकेट मधील आपण पाहतो कवर ड्राइव अतिशय उत्कृष्ट फटका सूरज केने नेहमीच खेळताना पाहायला मिळतोय. फ्लिक केलेल्या चेंडूला पहिला फटका ऑफ साइडला त्यानंतर ऑन साइडला एक धाव पूर्ण धाव संख्या सिंगल यावरती. या आयोजनासाठी नक्कीच जे आयोजक मेंबर आहेत टीम सदस्य त्यामध्ये रुपेश गायकवाड शैलेश जाधव किरण गायकवाड रामदास वोकरे दीपक गायकवाड आशिष गायकवाड आविष्कार जाधव कृष्णा लोवन कवाड आणि श्री गणेश आंब्याचा पाडा यांचा विशेष उल्लेख केला जाईल कारण त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. एल केवळ चेंडूला दिशा दिली आहे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट चेंडू शुभ चौकार. क्रिकेट मधील एक नाजूक फटका आपण बघू लेटकरचा फटका हा दुर्मिळ फटका कारण अंतिश क्रिकेटमध्ये हा फटका जास्तीत जास्त खेळला जातो. माझ्या टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका कमी पाहायला मिळतोय. क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये दुर्मिळ फटका फलंदाज आपण पाहतोय अक्षय भोईरेच्या बॅटमधून. तसं एक सुरुवात चांगली पाहायला मिळते या ठिकाणी धुमाल सर कारण दोन बाउंड्रीज पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहतोय. नक्कीच चांगली सुरुवात एकंदरीत म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी चौकोरांनी आपलं खातं उघडलं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. हॅव्ही इनकडून हलताना गोलंदाज रितेश यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर छपकन निघून येतोय इष्टक्षरमध्ये निर्भय चेंडू सामर्थ्य या चेंडूमध्ये वापसी करतो गोलंदाज रितेश. रितेशने भरपूर आकर्षित केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. काल देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली खास करून कुमार गुंडा हा फलंदाज समोर होता त्याला 3 बॉल लाभेट केले होते. यावेळी शटल सॉन केल्याचा प्रयत्न मध्ये संपर्क साधू शकला नाही. चेंडून बॅट मध्ये संपर्क झाला नाही. आज प्रेम वरांचं नक्कीच मिलन झालं असेल पण इथे मिलन होऊ शकलं नाही बॅट आणि बॉल मध्ये. कारण मित्रांनो आज व्हॅलेंटाईन दिवस आहे प्रेमाचा दिवस आहे आणि ब्लॅक डे नक्कीच काळा दिवस आहे. दुसऱ्या बाजूला एकाच नाण्याच्या दोन बाजू. यावेळी समोर खेळलेलं आहे खरे खरे अक्षय धोनीच्या बॅटमधून निघाला छोटा बम बरा धमाका. स्टँड अँड डिलिव्हरी रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना अक्षय भोळे धावसंख्या 6 वेगाने वरती धावसंख्या 6 ओढून दिली ते 15 धावा. लगेच सिच्युएशन सजवायचं आहे. माझ्या समेत संदेश वखारे यांचा आवाज आपण या चषकामध्ये पहिल्याच दिवसापासून ऐकतोय. तर आणखीन एक अतिशय उत्कृष्ट समालोचक म्हणजे मनोजी ठाकरे नो डाऊट. त्याचबरोबर मजहर खान असतील सुनील बाडेल यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ऐकला. तर कालच्या दिवशी व्हॉइस ऑफ वसई संदेश संदीप मोरे सरांचा आपण आवाज ऐकला होता. धावसंख्या आपण पुढे धावतो तर 15 धाव 3 बाद जिंदाबाद कारण कोणत्या विकेटचं इथे पतन झालं नाही कोणत्या फलंदाज बाद झालं नाही. दुसरी षटक घेऊन येतो गोलंदाज मार्ग गोलंदाज मोहीम
सामना गिरफ्तार सूरज चेंज ऑफ पेस गति मध्य परिवर्तन मात्र दिशा भरकटले दिशे नियंत्रण राखू शकला नाही गोलंदाज अवंत धावांच्या रूपाने हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुनः टाकावा लागेल धावसंख्या सिंगल नवर तर धावसंख्या एक नवर जल्दी सोडला धावा एकदा चेंज ऑफ पेस गति मध्य परिवर्तन बैट चा हलका सा स्पर्श आणि क्षेत्ररक्षकांमध्ये हर्ष फलंदाज बाद सूरज केने बैट टू पॅवेली धावसंख्या प्रमुख धावपेकोर स्थिर आहे आणि मोठ्या विकेटचा पतन सुरेश केने हा बाद झाला सुरेशने बादवरी एका चौकड्याच्या मध्ये पाच धावांचं योगदान दिलं होतं ज्याच्या बॅट मधून आकर्षक कवडाचा फटका आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळाला पण त्या खेळीचं रूपांतर कोणत्याही खेळीमध्ये करू शकला नाही नवीन फलंदाज पंकज भोईर येतोय वन डाऊनला खेळण्याचा धावसंख्या स्थिर आहे मोहिर बॉलिंग मार्कवर हाय इन करून बोलताना फेसिंग पंकज भोईर दरम्यान फायनल फटे सर्कल मध्ये एवढी मिडल होता बॅट चेंडू घातला नाही चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडल कडे क्षेत्रामध्ये तोपर्यंत एका धावीने आपलं अकाउंट ओपन करण्याची संधी मिळते फलंदाज पंकज याला धावसंख्या एक निवडते धावसंख्या एक निवडून दिलेली धावपेकोर 17 धावा मोहिला पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावर हाय वेन करून यावेळी खडे खडे हा फटका खेळला मात्र उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाजाला जरा टेकल टेकलच्या असल्याला अक्षय भोईर त्याची गिरी संपुष्टात जे अंतर कापायला हवं होतं ते अंतर कापू शकला नाही चेंडू आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर उंची जास्त होती खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि क्षेत्रक्षकाने वेळ होता सुरक्षित हक्कांची झोली पेश करण्यासाठी चांगल्या झेलची समाप्ती दुसरा फलंदाज वाहत होतोय अक्षय भोईरच्या रूपाने फटका होता चेंडू बराच वेळ आवेत चांगलं जज केलं होतं त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्या दरम्यान गोरसई संघासाठी वसई वालीवर ना दीप गुंदलकर शुभेच्छा देत आहेत धन्यवाद दीप गुंदलकर धन्यवाद आयफोन लवर दीप गुंदलकर आपले हार्दिक स्वागत आहे तसेच त्यांनी आयोजनासाठी आमच्या कॉमेडी पॅनलसाठी हार्दिक स्वागत दिलेले तर चेंडू जी फेक करायचे दुसरं षटक मार्गस्थ आपण जो सामना करतोय जोपासून गोरसे विपक्ष जॉली कामत घरातून बल्लाढ्य तुल्य बल्ले आणि मात्यबळ संघामध्ये टेनिस क्रिकेट मधील दोन्ही मोठे नावे आहेत एका बाजूला गोरसे तर दुसऱ्या बाजूला कामतगर टू ओपनर बॅक टू पॅवेली आणि दोन्ही संघीचे फलंदाज बाद पॅवेलीमध्ये फिरतले पहिला फलंदाज सुरेश केने बाद झाला होता आणि त्यानंतर 10 धावांचं योगदान देऊन अक्षय भोईर हा बाद झालेला आहे इनिंग मध्ये एक षटकर आणि एक चौकार पाहायला मिळाला होता आपण पाहत आहोत सोरा स्पोर्ट्स पारिवली आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे मोहिला हमी इनकडून बोलताना सामना करून फलंदाज पंकज यावेळी खोल्या टप्प्याचा चेंडू चेंडूला मिडल कट क्षेत्रामध्ये टोळलेला आहे चांगली शक्तिशाली डिफेंड विकेटला फक्त एकच धाव एकाच रविशी अधिक नाही धावसंख्या सिंगल ने वाढते धावसंख्या एक निवडून दिली ती धावपेकोर 18 धावा मोहिल यावेळी मिस टाइम फटका तर आहे क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय अंगाचा वापर करून हा चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं मित्रमाने 3 धावा वाचवल्या गेल्या निहारच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच निहार याचं दमदार प्रदर्शन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत एवढ्या एक्सप्रेस डिलिव्हरी फलंदाजा जागे राहण्याचा आदेश देणारा चेंडू निर्धाव चेंडू या षटकाची समाप्ती दोन षटकाची समाप्ती झालेली आणि दोन षटकाची समाप्ती नंतर जेव्हा गोरसे संघाची धावसंख्या झालेली होती 2 बाद धावपेकोर 19 धावा पहिला षटक ज्या ठिकाणी आपण 15 धावा पाहिला होता त्यानंतर मात्र सुराय कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे गोलंदाज मोहिलच्या माध्यमातून 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकर आहेत
दोन गडी बाद 19 अजून एक षटक बाकी आहे। नक्कीच स्वावरचं षटक शेवटचं षटक मार्गस्थ होणार आहे। धनराज गोलंदाज मारकर ज्याप्रमाणे गोलंदाज मोहिल्याने रास केलं होतं मागील षटकामध्ये कम खर्चिलावर फुल चर्चिला कारण कंजूस गोलंदाज यादव यांनी 4 धावा फक्त खर्च केल्या तरी 2 विकेट प्राप्त केले होते। त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय का पाहूया। धनराज बॉलिंग मार्कवर सामना करून गोलंदाज हरेश यावेळी मोठा फटका खेळू शकला नाही फक्त एकच धाव एका धावेशी अधिक नाही धाव संख्या सिंगल आहे वरती। दरम्यान एकता युनियन चे विद्यमान अध्यक्ष कालिदास ठाकरे यांच्या माध्यमातून गोरसाई संघाला शुभेच्छा येत आहेत। धन्यवाद कालिदास जी ठाकरे या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। कालिदास ठाकरे यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। या धापटीला चेंडू डान्सिंग फटका आपण बाजू क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करतोय बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव मोठी फटक्यांसाठी संघर्ष इथे केला जातोय मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाही। संघर्ष करावा लागतो या ठिकाणी दुसऱ्या षटकापासून कारण पहिल्या षटकामध्ये आपण 15 धावा पाहिल्या होत्या त्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। धनराज राईट मोठे विकेट यायला चेंडू सोडून दिला जातोय स्वेअर चेंडू पंचमचा वाईटचा खेळतोय अवंत धावा आणि अवंत धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली होती धावपळीवर 22 धावा कारण दिशा चुकीची होती वाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जात आहे। धनराज पुन्हा एकदा आपला बॉल मार्कवर हरीश साठी यावेळी समोर खेळलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे चेंडूला पाठवून लेसी माझ्या बाहेर 4 धावांसाठी चौकार अतिशय सुरक्षित फटका आपण पाहतोय सरल बाटने हा फटका खेळून काढला होता क्रिकेटमधील सुरक्षित फटका चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून सरळ सीमारेषे बाहेर झाला होता। तर या ठिकाणी जयदीप जी लसणे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे। वेलकम धनराज पुन्हा एकदा सामना करून फलंदाज हरेश 26 धावा यावेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही स्वतःवर निराश आपण बोलतोय हरेश केने सेकंदरीत या शॉटचा विचार केला तर बॅट आधीच चालवली होती त्यानंतर चेंडू आला होता बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये चेंडू मात्र सरळला यष्टीरक्षक राखीच्या हातामध्ये स्थिर होतोय निधन चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे धावपळीवर 26 धावा यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये प्रयत्न तर होतोय मात्र प्रयत्न तोकडा आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धाव पूर्ण करतात चांगली रनिंग बिटवीन द विकेट हरीश आणि पंकज यांच्यामध्ये पाहायला मिळतंय धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 2 ने वाढून गेली होती 28 धावा षटकामधील शेवटची चेंडू शेष आहे 28 धावा धावपळगार आहेत या स्पर्धेतील दुसरा फायनलचा सामना आपण पाहतोय आणि या पहिल्या डावातील एक बॉल अजूनही बाकी आहे तुम्हाला सर नक्की संदेश पाहूया काय मला त्या हरीश केनेच्या शेवटच्या चेंडूवर काय दडलंय हिट मॅच हरीश केने हट ऑफ कोर्स याच्या बॅटमधून निघाला हट टचिंग सिक्स या ठिकाणी सुभाष जोंदे समाजसेवक विनंदी यांना मी विनंती करतोय कॅप्टन या क्रीडा मंचावर येऊन विराजमान व्हायचं आपल्या स्वरा स्पोर्ट आंब्याचा पाडा पारवली आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय सुभाषजी जोंदे साहेब आपणास विनंती आहे की आपण क्रीडा मंचावर येऊन विराजमान व्हायचे धन्यवाद अक्षय गायकवाड। तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 34 34 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात
एक अशी धावसंख्या गोरसाई संघाने या ठिकाणी उभी केली आहे ज्या धावसंख्येपासून नक्कीच हा संघ फाइट करेल, कारण भरपूर चांगली गोलंदाजी देखील आहे या संघामध्ये। तर त्या उलट जॉली कामतगार संघ हा देखील एक चांगला संघ आहे, चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत। पंधरा संध्याकाळचं सत्र 35 धावा बनवायच्या आहेत, एक चांगला टोटल नक्कीच धावफलकावर पाहायला मिळतंय। तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला, कदाचित कदाचित तोच फटका या ठिकाणी महाग ठरेल की काय, थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच या सुनिश्चित टर्निंग पॉइंट ठरेल यात मात्र काही शंका नाही। परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काय घडेल शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाहीये। अंतिम सामना मित्र पाहतोय आपण, भिवंडी ग्रामीण मधला पहिली फायनलचा जो मान मिळवला आपण पाहतोय वकीसपट मापोली, आणि मात्र दुसरी फायनल आपण पाहतोय ग्रामीण विभागामधून जय बजरंग गोरसई वर्सेस जॉली कामतगार संघा दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 34 धावा देऊन 35 धावांचं आव्हान जॉली स्पट कामतगार संघासमोर आहे। पाहूया जय बजरंग गोरसई संघाकडून स्ट्रायकर गोलंदाज सूरज तिरे, ज्या पद्धतीचं मोठं नाव त्याच पद्धतीचं मोठं काम मात्र इथं करावं लागेल या सामन्यामध्ये। गोलंदाज स्टॅन होतोय, पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, स्पेलिंग अंपायरच्या रिझल्ट मधून चेंडू डिप मध्ये ट्रॅव्हल सोबत एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण होताना पाहतोय। इथं मात्र चुकीची भेकी ज्याला म्हटलं जात आहे रॉंग एंट्रो, यस चांगली कॉलिंग झाली होती त्या ठिकाणी, चांगला तालमेल देखील पाहायला मिळाला, परिणाम स्वरूप दोन धावा कम्प्लीट झाल्या। ज्यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो 11 च्या 11 खेळाडूंचं एकमत हवं आहे, चेंडू आपल्याकडे आलेला त्याला कुठल्या दिशेने भेगायचा आहे ही कॉलिंग सुद्धा इतर खेळाडूंनी करायची असते, इतर तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये। यावेळेस रिवर्सचा फटका सक्सेसफुल ठरतोय, चेंडू आता जातोय सीमेच्या बाहेर चौकार, तर या ठिकाणी सुभाषजी दोन दिवस उपस्थित झाले आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे। तर भरपूर चांगला फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय, रिवर्स अटम त्यामध्ये सक्सेसफुल फलंदाज मोहिल चौकार आलाय, निश्चित हल्ला हल्ला मोहिल यांचा हल्ला होत आहे, चौकार येतोय, या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकता 6 धावा ऑन द बोर्ड। यावेळेस प्रथम चेंडू एक हमारे तुम्हारे पाहू शकता आपण, फलंदाज बाद होत आहे त्रिपुराजीच्या स्वरूपात, प्ले डाऊन झालाय त्या ठिकाणी, फलंदाज बॅटची आतील काढा लागली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एसटी जी आहे ती विनिंग वॉकला गेली आहे। तर आपण पाहिलं एक चौकार मारल्यानंतर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय, मित्र आत्मविश्वास जिंदगी की सबसे खूबसूरत सुबह होती है, ती सुबह आपला पूर्ण दिवस चांगल्या पद्धतीने घालवताय आणि तो आत्मविश्वास आपण पाहतोय सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एक चौकार मारला डगमगला नाहीये, चांगला चेंडू आतला आणि फलंदाजाला मात्र डगावचा रस्ता दाखवला। मनोज पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, ज्या प्रकारे त्रिपला उडवलाय कुठेतरी आत्मविश्वास या ठिकाणी प्लस होईल सूरज खेनेचा यात मात्र काही शंका नाहीये। नाही का गोलंदाज सरसावत आहे, गोलंदाजी मार्ग होते सूरज, इथं मात्र स्कोरलाइन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, गती कमी केली, परिणाम सर्वांनी पाहिला
निर्धाव राहतो चेंडू. यस, तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे तर वेगा परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे. व्हेरिएशन त्याचबरोबर नियंत्रण सर्व काही पाहायला मिळतंय सूरज केनेच्या माध्यमातून. निश्चितच आपण पाहतोय प्रयत्न करून चुकला तरी चालेल, मात्र प्रयत्न सोडायचे नाहीत कारण हिंमत आहे तो किंमत आहे. या वेळेस पाहिलं अजून एक त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथेही आपण पाहू शकता एक धाव मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहू शकता धावफलकावरती सात धावा. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. सूरज ज्या प्रकारे षटक फेकतोय आणि त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी उपतालुका प्रमुख नितीन पाटील यांच्या माध्यमातून गोरसे संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद नितीनजी पाटील, या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. 35 धावांचं लक्ष, पहिले षटक चालू आहे. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील फेकण्यासाठी तयार होते गोलंदाज. या वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. लॉगाने लॉगच्या मध्ये जात आहे. थोडस मिस मिस पाहायला मिळतं. एक धावा कम्प्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न सक्सेसफुल होत आहे आणि दोन धावा या शेवटच्या चेंडूवरती मिळत आहेत. चांगली कॉलिंग झाली होती. आपण पाहतोय जसं पाहिलं की थोडी मिसफील्ड झाली तरी त्याच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली होती. चांगला तालमेल परिणाम स्वरूप दोन धावा कम्प्लीट झाल्या. तर अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा धावफलकावर आहेत 9. निश्चित चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडूवरती दोन धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर एक चौकार आला होता आणि त्यानंतर एक विकेट घेतल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळाला आणि धावसंख्या थांबण्यामध्ये किदबळ हात लागलेला पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती, 35 धावांचं लक्ष आहे आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये जर विचार केला तर अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे. जालिसबट कामगार संघ आज 12 बॉल 26 रन्स, वॉट अ मॅच. ज्या मॅचची अपेक्षा होती प्रेक्षकांना तो सामना मात्र चांगल्या पद्धतीने रंगताना पाहतोय. पहिल्या डावामध्ये 34 धावा जाऊन 35 धावांचा लक्ष ठेवला. इथं मात्र आपण पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केलेल्या पाहतोय आपण सूरज केने याने. हा बॉल रिव्हर्स अटम करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. तर चांगला चेंडू या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. आता मात्र समीकरण जे आहे थोडं बदललेलं आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज मयूर केने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. षटकातील पुढील बॉल यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं त्या ठिकाणी निहारला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली, मात्र या ठिकाणी धावा येणं महत्वाचं आहे. परंतु एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. ज्या प्रकारचं लक्ष बाकी आहे ते लक्ष लक्षात घेता विकेट मोठे फटके जरूर खेळावे लागतील या ठिकाणी. मयूर केने गोलंदाज हायवे टोकाकडनं बोलतोय. षटकातील पुढील बॉल, या बॉलवर मिस टाइम फटका, चेंडू हवत आहे क्षेत्ररक्षक जेल खाली. येस इज गॉन गोलंदाज बाद. निश्चित संदेश आपण पाहतोय की चांगला गडी बाद होते. याची डोला याची देही याची डोला आपण पाहतोय अद्भुत सोला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सगळ्या 2021 एक चांगला विकेट येते. इथं मात्र मनोबल वाढलं असेल गोलंदाजाचं. यासाठी गेला होता 8 शेवटचा मोमेंट आम्हाला गोड व्हावा आणि शेवटचा मोमेंट मात्र या ठिकाणी गोड होताना आपण पाहतोय. कारण ज्या प्रकारे हे आयोजन नियोजन केलं एक चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तर गोलंदाज मयूर बोलतोय. त्यामुळे चेंडूला पुढे ठेवला होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कम्प्लीट झाली. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र शेवटचे 8 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की धावा बनवायच्या आहेत 24. सौरव कदम एक कदम आगे. भरपूर चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
प्रत्येक चेंडूचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 8 बॉल बाकी आहेत, 24 रन्सची आवश्यकता. गोलंदाज मयूर केणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. षटकातील पुढील बॉल फुलटॉस, चेंडू प्रहारचा लाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. हा षटकार डान्सर बालियांचा डान्स आपण पाहू शकता. स्टेज समोर या षटकाराच्या मदतीने समीकरण जे आहे ते थोडं बदललेलं आपण पाहतोय. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 18 रन्सची आवश्यकता. हा चेंडू खूप निर्णायक असेल, कारण या चेंडूपासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. मात्र यश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहे ज्वाली स्पोर्ट कामतगार संघाच्या, कारण त्याच्या मनगटामध्ये ती क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. षटकातील शेवटचा बॉल मयूर केणे बोलतोय. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटने प्रहार झाला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कम्प्लीट झाली, एकापेक्षा अधिक एक काही एक नाही. तर अशा प्रकारे षटकाची समाप्ती. आता मात्र शेवटचं षटक आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच! निश्चितच चांगली मॅच रंगलेली पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र विचार करावा लागेल ज्याबद्दल गोरसाहेब संघाच्या संघनायकाला की हे अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं. तर पाहूया कोण येईल अंतिम असा हे तोप गोले टाकण्यासाठी, कारण 6 चेंडूंमध्ये 17 धावांची डबल आवश्यकता आहे. जय बजरंग गोरसई संघास पराजित करण्यासाठी. दोन्ही संघांना मी तर एवढंच म्हणे ना, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, 17 रन्सची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी संघाच्या संघनायकाने मात्र पवन मात्र या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. तर पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का हा गोलंदाज. मात्र समोर फलंदाज यश, भरपूर चांगला सामना या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आवे टोकाकडनं बोलतोय. पवन मात्रे पहिलाच बॉल टॉप आहे, चेंडू आवत आहे, जेल काही क्षेत्र रक्षक यश इज गॉन. फलंदाज बाद यश. संघर्ष करावा लागतो या ठिकाणी ज्वाली स्पोर्ट कामतगार संघाला, कारण 5 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 17 धावा. निश्चितच 2 दिवसापूर्वी झालेली स्पर्धा नगर सेवक टोंडेरे पनवेल येथे मी काय ठरलो होतो बेस्ट बॉलर टुर्नामेंट मध्ये, त्याचं प्रत्युत्तर या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती पहिल्या लढू बाद करण्यामध्ये यश प्राप्त होते पवन यास. षटकातील पुढील बॉल वलेस चेंडू सोडून दिलाय, कारण दिशा चुकीची आहे. यष्टी रक्षक बीट झाला होता, एक धाव पळून काढली गेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. हा व्हाइट बॉल आहे, एक धाव पळून काढली, 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. तर आता मात्र आपण समीकरण जाणून घेऊया. पाच बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 15 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढील बॉल पवन वळतोय. या वलेस प्रहार जरूर झालाय, फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी अमोल क्षेत्ररक्षण करतोय. एकदा कम्प्लीट झाली, ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कम्प्लीट झाल्या. सोराइक रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कम्प्लीट झाल्या. मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काम बनणार नाहीये. या ठिकाणी आवश्यकता आहे विकेटची, कारण उर्वरित 4 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 13 रन्स.
निश्चित प्रेशर बिग मैच का मोटा प्रेशर इतने मात्र पाहू शकता ज्या बजरंग घोरसे संघाच्या खेळाडूंचं मन धरे कुठेतरी कच्चीकरण झाल्यासारखं वाटतंय गडबडी झाल्यासारखं वाटतंय मागच्या दोन चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये ओढ धरता मध्यम आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतोय या शेवटचा सामना कसा असावा तर शेवटचा सामना असा असावा षटकातील पुढील बॉल प्रहारचा लाईन चेंडू ओव्हर क्षेत्ररक्षक चेल खाली लेस इज गॉन फलंदाज बाद जरूर प्रयत्न मात्र बैट बॉल मध्य हव तपर्क मिसटाइम फटका फलंदाज बाद अमोल नवीन फलंदाज प्रतीक मैदान आत मध्य आला आता मात्र समीकरण जे है तीन तेरा तीन चेंडू तेरा धावांची आवश्यकता कोण वाजवेल कोणाचे तीन तेरा थोड़ा वेल समजेल षटक पुढील बॉल सडवा बैट ने प्रहार चाललाय क्षेत्ररक्षक डी पदे आहेत एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय पुन्हा एकदा ओव्हर थ्रो पाहतो आपण दोन धाव कंप्लीट झाल्या आणि आता मात्र समीकरण जे आहे ते उर्वरित दोन बॉल रन्स काढायचे आहेत 11 मी आधीच म्हटलं होतं की घोरसे संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता शेवटच्या बॉल वर जो षटकार आला होता तो कुठेतरी थोडा माग ठरतो या ठिकाणी निश्चितच आजच्या प्रमाणे आपला एक्झिट पोल सरस ठरतोय आणि योग्य ठरतोय पाहूया अंतिम चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल दोन चेंडू आणि विजयासाठी विचार केला तर 11 धावांची गरज आहे चेसिंग इज कंपल्सरी सो दोन बिगिट दाखवावेच लागतील विजयासाठी त्यावेळेस सरळ बाटने हा फटका खेळून काढलाय लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये क्षेत्ररक्षण झालाय चेंडू अडवला गेलाय आणि आता मात्र शेवटचा बॉल विजयासाठी 10 धावांची आवश्यकता तर आता मात्र शेवटच्या बॉलवर छक्का नाही तर धस्सा मारावा लागेल मात्र ज्या प्रकारे आपण मागच्या काही वर्षापासून पाहतोय की चल्लामध्ये जुन्या 1500 नोटा चालत नाहीये त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये धस्सा चालत नाहीये सो विजयाच्या उंबाट्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय जय बजरंग घोरसई संघ शेवटचा बॉल 10 धावांची आवश्यकता अशा प्रकारे या चषकावर नाव कोरले जातोय जय बजरंग घोरसई अभिनंदन 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 जय बजरंग घोरसई अभिनंदन सुभाष धुमाल अभिनंदन मनोज ठाकरे या हंगामामधील सातवा चषक